नमस्कार डीच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर उदरनियमाकरता बांधण्यात आलेल्या छोट्या घरातल्या दुकानांवरची कारवाई त्वरित थांबवावी म्हणून आमदार मन्ना म्हात्रे यांनी विधानसभा सभागृहात औचित्याच्या मुद्द्याद्वारे बाब शासनाच्या निदर्शनात आणून दिली दोन जानेवारी रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही मसाज पार्लरच्या नावाखाली बेशा व्यवसाय करणारा पार्लर चालक नियमांच्या उल्लंघनाबाबत महापालिकेतर्फे तक्रार निवारण यंत्रणा उदरकरता बांधण्यात आलेल्या छोट्या घरातल्या दुकानावरची कारवाई त्वरित थांबावी म्हणून आमदार मन्ना मात्रे यांनी विधानसभा सभागृहात औचित्याच्या मुद्द्याद्वारे सदर बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गरीब नागरिकांनी आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी राहत्या घराचा अर्थात रहिवाशी जागेमध्ये थोड्या प्रमाणात छोटी दुकाने थाटलेली आहेत नवी मुंबईमध्ये गरीब लोकांनी लो बजेटची घरे घेतली लो बजेटची जी घरे घेतली त्यात गेली तीस वर्षापासून ही गरीब जनता तेथे वास्तव करीत आहे उदरनिर्वाहासाठी त्यांनी घरांमध्ये छोटी छोटी दुकाने चालविली आहेत परंतु कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी करण्यात येणाऱ्या व्यावसायिक जागेचा वापर महापालिकेने वाणिज्य ठरवून या अल्प व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे हे कुठेतरी मानव अधिकारावर गदा आणणारे आहे पालिकेने सरसकट सगळ्यांना नोटीसी पाठविल्यामुळे आज त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि म्हणूनच त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे कित्येक तोडली गेली ही दुकान तोडू नये म्हणून ज्या आहेत त्या त्वरित थांबविण्यात याव्या माथाडी मापाडी व प्रकल्पग्रस्त यांच्या उदरनिर्वाहा करता बांधलेल्या या छोट्या दुकानावर कारवाई होऊ नये महापालिकेकडून होणारी संबंधित कारवाई तत्काळ थांबविण्यात यावी व जे नागरिक आपल्या राहत्या जागेत जर छोटा व्यापार करीत असतील तर अशांना लहान व्यापार करण्याबाबत शासनाकडून उपाययोजना करून, करून देण्याची आवश्यकता आहे उदरनिर्वाहाकरता बांधण्यात आलेल्या छोट्या घरातल्या दुकानावरची कारवाई त्वरित थांबवावी म्हणून आमदार मन्ना मात्रे यांनी विधानसभा सभागृहात औचित्याच्या मुद्द्याद्वारे सदर बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे ब्युरो रिपोर्ट एम व्ही टी अनेक वर्षापासून रेंगाळ्या सिडकोच्या अखतारीत असलेल्या घनसोळ नोटचा मालकी हक्क सिडको एम डी भूषण गगराणी यांनी पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांना हस्तांतरित केला आहे आमदार मन्नाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांना आज यश आले आहे आमदार मंदा म्हात्रे यांच्या सातत्याच्या पाठपुरावामुळे अनेक वर्षापासून रेंगाळलेल्या सिडकोच्या अखत्यारीत असलेल्या नोड आज सिडको भवन येथे झालेल्या पालिका आयुक्त तुकाराम मुंडे व सिडको एम डी भूषण गगराणी यांच्या बैठकीत सिडको एम डी भूषण गगराणी यांनी नोड पालिका आयुक्तांना हस्तांतरित केले त्यामुळे आता घनसोळीचा मालकी हक्क महापालिकेला प्राप्त झाला असून घनसोळीच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे कॅमेरामॅन कांबळे कांबळेसह राज चव्हाण एम व्ही टी व्ही आता नवी मुंबई महापालिका मुख्यालयात एक आठ शून्य शून्य दोन 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 तीन शून्य नऊ या विनामूल्य टोल फ्री क्रमांकाचा उपयोग करून नागरिक आपली प्रदूषण नियमांच्या उल्लंघनाविषयीची तक्रार नोंदवू शकतात मुंबई उच्च जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशानुसार प्रदूषण नियम नियम मधील ची नवी मुंबई महापालिकेच्या वतीने काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असून या अनुषंगाने आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व आठ विभाग कार्यालयात ध्वनी प्रदूषण नियमांच्या उल्लंघनाविषयी तक्रारींसाठी विभाग कार्यालयांचे सहायुक्त विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे नवी मुंबई महापालिकेमार्फत पोलीस यंत्रणेला ध्वनिमापक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तक्रारींकरिता महापालिका मुख्यालय आणि आठ विभाग कार्यालयांमध्ये विनामूल्य संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे महापालिका मुख्यालय एक आठ शून्य शून्य दोन 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 तीन शून्य नऊ या विनामूल्य टोल फ्री क्रमांकाचा उपयोग करून नागरिक आपली ध्वनी प्रदूषण नियमांच्या उल्लंघनाविषयी तक्रार नोंदवू शकतात ब्युरो रिपोर्ट एम जुन्या नोटाने बंदीनंतर केंद्र सरकारने कॅशलेस सेवेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार रेल्वेकडून तिकीट काढण्यासाठी कॅशलेसचा प्रयोग केला जात असून मध्य रेल्वेवर या सुविधेला सुरुवात झाली आहे नोटकल्लोल नंतर जुन्या नोटांचा वापर रेल्वे तिकीट काढण्यासाठी केला जाऊ शकतो असे सांगत त्यासाठी देण्यात आली त्याचा गैरवापर करत अनेकांनी जुन्या नोटांचा वापर काढण्यासाठी केला एकूणच परिस्थिती पाहता जुन्या नोटांवरील बंदी नंतर सरकारने कॅशलेस सेवेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार रेल्वेकडून तिकीट काढण्यासाठी कॅशलेस चा, चा प्रयोग केला जात असून मध्य रेल्वेवर या सुविधेला सुरुवात झाली आहे प्रथम मेल एक्सप्रेसचे तिकीट काढण्यासाठी असणाऱ्या आरक्षण केंद्रावरील खिडक्या पीओएस मशीन बसून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे त्याचा आवाक वाढल्यानंतर लवकरच लोकलचे तिकीट ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विभागी रवींद्र गोयल यांनी दिली ब्युरो रिपोर्ट एम व्ही नवी मुंबई महापालिका स्तरी लोकशाही दिन दोन जानेवारी दोन हजार सतरा रोजी सकाळी दहा ते बारा वेळेस सीबीडी बेलापूर सेक्टर पंधराई मधील महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे लोकशाही दिनामध्ये महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे निवेदनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत नवी मुंबई महापालिका स्तरीय लोकशाही दिन दोन जानेवारी दोन हजार सतरा रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत सीबीडी बेलापूर सेक्टर पंधरा मधील महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे लोकशाही दिनामध्ये महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे निवेदनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत दोन जानेवारी दोन जा रोजी होणाऱ्या लोकशाही दिनामध्ये अर्ज देऊ पाहणाऱ्या अर्जदारांना वीट नमुन्यातील अर्ज दोन प्रतिमध्ये सतरा डिसेंबर दोन हजार सोळा पर्यंत आयुक्त नवी मुंबई महापालिका यांच्या नावे लोकशाही दिन करिता अर्ज असे दर्शनी भागात ठळकपणे नमूद करून सादर करावा लागणार आहे लोकशाही दिन कार्यक्रमात देण्यात येणाऱ्या अर्जात नमूद तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे अर्ज एकाच विषयाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा अर्जदाराने संबंधित विषयाबाबत याआधी महापालिका विभाग कार्यालय विभाग प्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे लोकशाही दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे राजस्व अपील सेवाविषयक आस्थापनाविषयक विषयक बाबी याबाबतचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच विहित नमुन्यात नसणारे आणि अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज लोकशाही दिनामध्ये स्वीकारण्यात येणार नाहीत लोकशाही दिनामध्ये सादर तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल लोकशाही दिनाकरता कराव्याच्या अर्जाचा विहित नमुना नागरिकांसाठी महापालिका मुख्यालय जनसंपर्क विभाग तिसरा मजला सेक्टर पंधरा ए सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथे विनामूल्य उपलब्ध आहे ब्युरो रिपोर्ट एम मसाज पार्लरच्या नावाखाली वेशव्यवसाय चालविल्या जाणाऱ्या कोपरकिण्यातील ओसिस्पा या मसाज पार्लरवर नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पोलीस कक्ष पथकाने छापावरून चार महिलांची सुटका केली आहे मसाज पार्लरच्या नावाखाली वेशाव्यवसाय चालविल्या जाणाऱ्या कोपरखेणेतील ओसिस्पाया मसाज पार्लरवर नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पोलीस कक्ष पथकाने छापा मारून चार महिलांची सुटका केली आहे सदर मसाज पार्लर चालविणाऱ्या महिले सा पार्लर व्यवस्थापकाला पिटा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे कोपरखेण्या सेक्टर पंधरा मधील सुभम पॅलेस इमारतीत सुरू असलेल्या ओसिस्पाया मसाज पार्लर मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष पोलिसाला मिळाली होती त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय शिरसागर यांनी दहा डिसेंबर रोजी रात्री या मसाज पार्लर मध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता ओसिस या मसाज पार्लर मध्ये येणाऱ्या ग्राहकांना मुली पुरविण्यात येत असल्याचे आढळून आले पोलिसांनी ओसिस या मसाज पार्लर व छापा मारून पार्लर मध्ये वेशा व्यवसायासाठी आणलेल्या चार महिलांना ताब्यात घेतले त्यानंतर पोलिसांनी ओसिस पा मसाज पार्लर चालविणाऱ्या रुची पांडे आणि व्यवस्थापक प्रशांत तहातोंड या दोघांवर कोपरखेडे पोलीस स्टेशन मध्ये पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पोलीस कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या चारही महिलांची सुटका करण्यात आली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण यांनी दिली त्याप्रमाणे माहिती मिळत असताना आम्हाला एक खबर मिळाली की कोपरखेडे येथे नटराज बाजा बाजला एक ओएसी स्पा म्हणून आहे त्या स्पामध्ये वेशावासाठी ज्या महिला काम करतात त्यांना जास्त पैशाचं आम्ही दाखवून वगैरे किंवा इतर प्रभांना दाखवून त्यांच्याकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध व्यवसाय करून घेतला जातो व ते पै त्यातून पैसे कमवत अशी माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीप्रमाणे आम्ही सदर ठिकाणी जाऊन बोगस कस्टमर तयार करून बोगस कस्टमर सदर ठिकाणी पाठवला होता आणि मैत्रीची मागणी करण्यास सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी ती जाऊन मागणी केल्याबरोबर त्याला चार महिना दाखवून त्यातली एक पसंत करायला सांगितली होती पसंत केलेल्या महिलेला केल्यानंतर तिचा मोबदला वगैरे ठरवल्यानंतर त्यांनी तिला रूम वगैरे पुरवल्यावरती आम्हाला इशारा मिळाल्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी छापा टाकलेला आहे आणि छापा टाकून सदर ठिकाणावरून चार महिलांची आम्ही सोडवणूक केलेली आहे त्यापैकी जो मॅनेजर म्हणून काम करत होता दहा तोंडे म्हणून त्याला ताब्यात घेतलेल्या ती महिलाची चालवत होती स्पा रुची पांडे म्हणून तिलाही ताब्यात घेऊन सो त्यांच्यावरती कोपरकरणे खरणे पोलिसांनी येते गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे एक प्रकारचा त्यांना मेंटली हे झाले की बाबा जास्त प्रलोभन दाखवून तुम्हाला ह्या याच्यामध्ये जास्त पैसे मिळतील असं सांगून बाबा हे काम केल्यामुळे तुम्हाला म्हणजे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून ते त्यांच्या इच्छेवरती करून घ्यायचे जेणेकरून चार पैशाचे जास्त प्रलोभन दाखवल्यामुळे त्या त्यांना हे करायला लावत होते कॅमेरामॅन सुरज कांबळेसर राज चव्हाण एम व्ही टी व्ही आजच्या बातमीपत्रात इतकंच नमस्कार